नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. आणि आता आपण आहोत किड्स इक्विपमेंट फॅक्टरीमध्ये. ओके, जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही सजेस्ट केलं की आपल्या रिसॉर्टला लहान मुलांसाठी आपण ना किड्सचे इक्विपमेंट पण बसवणार आहोत, त्यांना खेळण्यासाठी आपण तीन गोष्टी बसवणार होतो. एक होता आपला सीसॉ, एक होतं स्विंग आणि एक होतं स्लाइड. ओके, तर त्याच्यासाठी आपण आता डायरेक्टली आलो आहे फॅक्टरीमध्ये. आणि आम्हाला माहितीच नव्हतं ती फॅक्टरी आहे ना, ती दहिसरमध्येच. ओके, तर तुम्हाला ती फॅक्टरी पण दाखवतो आणि ओनरला पण भेटवतो. सो बघा, आता आपण आलो आहोत त्या फॅक्टरीमध्ये. आणि बघा, आता हे इकडे अविनाश सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. हा, तर अविनाश गुजराती, तर तेच ओनर आहेत आणि एकदम उत्कृष्ट मराठी बोलतात. ओके, आणि हे बघा, यांनी असे एक हा वाणग नाशिकचे. अच्छा, तुम्ही नाशिकचे आहात. अच्छा, ओके. पण मग तुम्ही वाणगावला काय म्हणाला तुम्ही? वाणगाव आमची वाडी होती, वडिलांनी ती घेऊन ठेवली होती. अच्छा, ओके ओके ओके. पण मूळचे नाशिकचे? मूळचे नाशिक. ओके, नाशिकचेच आहेत. आणि बघा इकडे छानपैकी त्यांनी हे लॉकडाऊन मध्ये सजेस्ट केलं, लॉकडाऊन मध्ये असं बनवून देतात. हे कशाच आहे? ठीक आहे, याच्यामध्ये जी टी कॅन्डल असते ना ती याच्यामध्ये ठेवायची आणि ती पेटवायची. पण हे मटेरियल काय? फायबरचं मटेरियल. अच्छा, फायबरचं मटेरियल आहे. पण याला मग ह्याचा वगैरे त्रास नाही? काही त्रास नाही. जळलं वगैरे काय नाही? काळं वगैरे पण नाही पडणार? काही होत नाही. कलर केला जातो आणि मग कलर झालं की ते लाल कलर असतो त्याला फुलाचा, त्याच्या ती टी कॅन्डल इथे ठेवायची. हा मटका आहे, त्याला पण डेकोरेट केलं जातं आणि याच्यामध्ये टी कॅन्डल ठेवली जाते. आणि मग तुम्ही दिवाळीच्या वेळेस ती रांगोळी जी काढतो आपण, रांगोळीच्या मधोमध ठेवलं आणि ती पेटवली, ब्युटिफुल. अच्छा, ओके. सो एक नवीन प्रोडक्ट, ते आपण बघूच नक्की त्यांच्याकडे. पण आज आपण आलो ते बघा स्लाइड घेण्यासाठी. ओके, तर आता ही बघा, ही आम्ही एक 5 फुटाची स्लाइड चूज केलेली आहे. म्हणजे ही आता हे त्यांचं एक स्टँडर्ड आहे जुना, आम्ही आता नवीन बनवून घेतो आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला अजून एक 1.5 ते 2 वीकमध्ये आम्हाला आमचं मिळून जाईल. ओके, सिन्स फॅक्टरीमधून आपल्याला चांगल्या क्वालिटीचंच बनवून घ्यायचं होतं. आणि हे म्हणजे त्याच्या वरती चढायला शिड्या वगैरे आहेत सगळ्या. हे सिसॉचं आहे. ओके, आणि इकडे बघा वेगवेगळं मटेरियल पडलेलं आहे. बरेचसे यांच्याकडे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट आहेत. ओके, लहान मुलांचे. तर ही बघा, ही आता एक खेळला चालली आहे त्यांचं. ओके, तर ही 7 फीटची आहे स्लाइड. तर एवढी मोठी तर आपल्याला उपयोगाची नाही आहे. ओके, तर आपण 5 फीटची घेतली आहे, म्हणजे जवळजवळ समजा तिथून आपली इथपर्यंत जाईल. ओके, सो दॅट इज मोर दॅन इनफ आय थिंक किड्ससाठी. आणि त्याच्याशिवाय मग आपण सीसॉ घेतला आहे आणि स्विंग घेतल्यात. ओके, तर आपण 2 स्विंग घेतल्यात डबलवाला. ओके, म्हणजे आरामात मुलं खेळता येतील. आणि त्याच्याशिवाय कसं, तुम्हाला माहिती आहे आपण तर आपला बिला प्रायव्हेटच देणार आहोत, 15 ते 25 लोक. त्याच्यामुळे 20 जणांमध्ये किती मुलं आली तरी किती 4-5, त्यांच्यासाठी असे 3-4 किट्स इक्विपमेंट मोर देन इनफ होतील खेळायला. आणि बाकी तर काय, पूर्ण ग्राउंडच ग्राउंड आहे. 1 एकरची आपली लँड पार्सल आहे, ते क्रिकेट खेळा, बॅडमिंटन खेळा, काही खेळा. ओके, भरपूर मजा करता येईल. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, तर आता एक 10-15 दिवसामध्ये आम्हाला आमचे प्रोडक्ट साईटवरती मिळतील. मग ते इन्स्टॉल करायचे आहेत. तर जसं तुम्हाला म्हटलं की इट्स अ प्रोसेस. ओके, आपण आपला रिसॉर्ट तयार करतोय ते, तर हळूहळू सगळी कामं होत राहतील. आणि लकीली म्हणजे आत्तापर्यंत जे बुकिंग आलेले आहेत, 3 बुकिंग्स आहेत 15 तारखेपर्यंतचे, तर ते सगळी मोठी माणसंच आहेत, त्याच्यात लहान मुलं नाही आहेत लकीली आतापर्यंत. आय थिंक लहान मुलं 20 येतात. ओके, तर तोपर्यंत आपलं सगळं रेडी जाऊन लागून झालेलं असेल, म्हणजे त्यांना खेळता पण येईल. ओके, तर ऑर्डर देऊन झालेली आहे. तर एक कामं फटाफट संपवतोय, तर आता पुढच्या कामासाठी निघूया. चला, आणि तर वेळ झाली आहे ती शॉपिंगला जायची. ओके, सो मला काही टी शर्ट घ्यायचे आहेत आणि प्रेणाच्या पप्पांना जीन्स. ओके, तर आम्ही चाललो आहे ते कांदिवलीला आणि मग तिकडून मग प्रेणाच्या माहेरी पण जाऊच. ओके, कारण आता लवकरच आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतो आहे. ओके, सो प्रेणाची शॉपिंग अधूनमधून चालू असते. मला कधी कधी कसं आहे की मला टी शर्ट असतात ना, तर ती मी थोडा चूजी आहे, म्हणजे मला जरा कम्फर्ट म्हणा आणि एक पर्टिक्युलर टाईपचं मटेरियल लागतं आणि त्याच्याशिवाय ते बजेटमध्ये पण असलं पाहिजे. ओके, म्हणजे माझ्या टाईपचं मटेरियल आहे ना ते मिळून जातं, पण मग ते काही काही ठिकाणी खूपच एक्सपेन्सिव्ह जातं. 1.5-2 हजार आपल्याला काही तशी टी शर्ट चालणार नाहीत. आपलं बजेट आहे 700-800, तसंवालं मिळालं ना तर मी खुश असतो. 500 मिळालं तर एकदमच उत्तम, मी हॅपी होतो. तर ठीक आहे, चला आता निघूया. प्रेरणा हे करते आम्हाला. आणि फायनली टी शर्ट्स घेऊन झालेली आहेत बघा. सो मला जर काही टी शर्ट मिळालेली आहेत मला फटाफट. ओके, सो बॉट 3 टी शर्ट्स आणि इकडे मस्तपैकी शॉर्ट्स घेतले आहेत. ओके, सो असं छान वाटतं आणि बजेटमध्ये पण आहेत. ओके, आणि आता आपण आहोत चारकोपमध्ये बी वेअर ना, सेक्टर 5ला. ओके, सेक्टर 5ला बी वेअरमध्ये. सो खूप चांगल्या रेंजचे टी शर्ट्स आहेत, 600, 600, 800 ना. ओके, सो माझ्या बजेटमधली कम्फर्ट आणि एकदम छान आहे, मटेरियल वगैरे पण एकदम स्मूथ जसं मला लागतं तसं. तर आपली बेसिक शॉपिंग ते झालेली आहे, बाकी नंतर मी यांना सांगितलं आहे की अजून जर टी शर्ट आली तर तुम्ही मला सांगा म्हणून, तर ते मला व्हॉट्सअपला सांगतील, मग मी येऊन मग बाय करेन. आणि तुम्ही आता बघू शकता प्रेरणा आली आहे, आणि प्रेरणा आली आहे एका तिच्या फेवरेट प्लेसवरून. आणि स्कूटीची हालत बघू शकता. प्रेरणा कुठे गेलीस? डीमार्ट. प्रेरणाचा सगळ्यात फेवरेट प्लेस आहे दहिसरमधला.
मिळण्याला खूप आवडतं डीमार्ट. मला खूप आवडतं, काय गोष्टी नाही येऊन घरासाठीच घ्यायला जातेस. ओके, आता हे सगळे बिस्किट वगैरे दिसतात. मिनी रिक्षा आम्ही घेतली त्याच पर्पज साठी ना, डबल डिक्की आहे त्याला. टेम्पो करतो. आता प्रेरणा काय काय घेऊन आलेली आहे, तर या आता वरती घेऊन जातो आणि नंतर आता हीच घेऊन मी जाणार आहे ते बँकेत, आपल्या HDFC बँकेत. आणि दादा इसरमध्ये सध्या ना सगळीकडे काम चाललं आहे रस्त्याच्या मध्ये. मला वाटतं ना ही ड्रेनेज लाईनचं काम चाललेलं आहे, पण हे ड्रेनेज लाईनवाले ना काम करतात आणि त्यानंतर बघा ना हे अशा जाळ्या बसून जातात. तर ही जाळीची तुम्ही क्वालिटी बघू शकता लिटरली. आता ही जाळी ना आत्ताच केलं आहे काम, हलायला पण लागली आहे बघा. आणि त्यातल्या एखादं तुटायची पण शक्यता आहे, कोणतरी खाली जाईल आता पावसाळ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलायचं बघा, हा जो रस्ता आहे याने ड्रेनेज लाईन टाकली तर मध्ये आणि सिमेंटचा गेला आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूला तो डांबरीच राहिला आहे. तर एकाच वेळी तो सगळा रस्ता सिमेंटचा गेला असं तर चाललं असतं ना. आता परत हा डांबरी करणार अजून एक कॉन्ट्रॅक्ट, हे समजू शकता. आणि इथे तरी ठीक आहे बघा, इथे ऑलरेडी आता उंच सकल होतं तिकडे, पण मागे तुम्ही बघू शकता त्याच्यावरून स्कूटर पडण्याच्या शक्यता जास्त आहेत सगळीकडे बघा. तिकडे पण तुम्ही जवळून बघितलं ना रस्त्याच्या म्हणजे याच्या बाजूला सगळं जाळलं आहे असं. आणि हे सगळं म्हणजे हे आज रोडला नाही, हे प्रत्येक रोडला हे असंच आहे. आणि मध्ये मध्ये काही रोडला तर खूपच उंच सकल जायला आहे. हे असं का केलं आहे आणि करायचं तर पूर्णच करायचं. आणि या जाळ्यांचं काय मेन तर मोठा प्रश्न आहे, जाळ्यांची काय क्वालिटी दिसत नाही आहे. त्याला आता आडव्या पट्ट्या लावून ठेवल्या, त्यातली बघा एक पट्टी ऑलरेडी उखडली तुम्ही बघू शकता. चार पट्ट्या होतात, एक पट्टी ऑलरेडी उखडली, दोन पट्ट्या उखडणार आणि पावसाळ्यामध्ये आता मस्त वांदे होणार आता त्या सगळ्यांचे. तुमच्याकडे पण असंच काम चालू आहे का आणि अशाच प्रकारचं चालू आहे का आणि तुम्हाला काय वाटतं DMC चे इलेक्शन जवळ येतं. आणि आता आपण आलो त्या दहिसर फिश मार्केटला, मस्तपैकी पापलेट घेतलं आणि थोडे प्रॉन्स घ्यायचे आहेत. आज जरा गर्दी कमी आहे कारण शनिवार आहे, रविवारची उद्या गर्दी असणार भरपूर. आणि बघा फिश तर आपण घेऊन आलो आणि इथे बघा मस्तपैकी आता प्रॉन्सची भाजी होते आपली, प्रॉन्स मसाला. भाजी नाही, प्रॉन्स मसाला. यस यस यस, इनोवेटिव्ह प्रॉन्सची भाजीच आहे. आणि बघा इकडे मस्तपैकी आपले प्रॉन्स, मोठमोठे प्रॉन्स आणलेले आहे आपण यावेळी. साईज बघा फक्त प्रॉन्सचे तुम्ही. आता हे शिजू देऊया, मग कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि मग रेडी आहे. ओके, सो हे रेडी होईल आणि त्यानंतर मग आपल्या येणार ते पापलेट. पॉपलेट फ्राय करायला आणि पॉपलेट सार, पॉपलेटच पॉपलेट येतात. तर आज भरपूर धमाल आहे, आता परवा पण येतोय. आणि बघा इकडे आता प्रेरणाचं काम सुरू झालेलं आहे, म्हणजे काय फ्रायचं. ओके, मस्तपैकी बघा आपलं पॉपलेट, तर ते आता मस्तपैकी छान फ्राय होत आहे आणि इकडे सार पण प्रेरणाचं रेडी झालेलं आहे. सो आता एकदा पॉपलेट रेडी झालं की आपण जेवायला येणार आहोत, पण त्याच्यात आपल्याला केक पण कटिंग करायचं आहे. केक का कट करतोय तर तुम्हाला लवकरच कळेल. मस्तपैकी पॉपलेट मोठे मोठे पीस आहेत. हे पॉपलेट फ्राय बघितलं की प्रेरणा ते सॉंगच आठवतो, कोणतं वाला पॉपलेट वाली. येस, तो बघा मस्त आपलं पॉपलेट फ्राय होत आहे आता छान. आणि इथे बघा आपलं पॉपलेट फ्राय रेडी झालेलं आहे मस्तपैकी बघा, फुल ऑन. आणि तिकडे अजून रेडी होत आहे. तू प्रेरणा ओकेजन काय आहे? पप्पांचा बर्थडे. हा, प्रेरणाच्या पप्पांचा बर्थडे आहे, तर आज तिकडे सेलिब्रेट करतोय आम्ही. तर केक पण आता ऑन द वे आहे, लवकरच केक पोहोचेल. पोहोचलाय, खाली पोहोचलाय ऑलमोस्ट. ओके, तर केक एकदा आला, केक कटिंग करू आणि मग याच्यावरती आपल्याला ताव मारायचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू पापा, हॅपी बर्थडे टू यू. अरे पप्पांचाच आहे ना की परवाच आहे बर्थडे? पप्पांचा. परवा माझी खायला आलाय. अरे थोडा थोडा टेस्ट कर. इकडे आई आहे आणि आज इकडे पप्पा थोडं सारातलं फिश खातो दिलंय त्यानं. आणि आता आपण आलो ते आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आणि सनसेट दाखवतो तुम्हाला फक्त बघा. काय भारी वाटतं बघा मागचं वातावरण एकदम. असं वाटतंय की मॅडम बघ कसं वाटतं ते मागून, असं सूर्यास्ताला गेलं आहे ऑलरेडी, पण त्याची ती किरणं आणि असा हा सूर्यास्त भारीच वाटतोय. आणि अशा सूर्यास्ताच्या वेळी आम्हाला तुम्हाला एक अजून एक अनाउन्समेंट सांगायची होती की प्रेरणाच सांगितलं काय करतोय प्रेरणा. आपण एका नवीन ठिकाणी शिफ्ट होतो. यस. ओके, सो आमच्या डोक्यामध्ये मला वाटतं बऱ्याच महिन्यापासून किंवा वर्षापासून चाललेलं आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही तिथून जातो तर त्यावेळी आम्ही सांगत असतो की आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे, शिफ्ट व्हायचं आहे. कारण ऑनेस्टली म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की आपला जो प्रवास आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात असतो की आता कुठं ना कुठंतरी ना थकवा जाणवतो, कारण खूपच एक्टिक होत जातं आपलं जे सगळं काम आहे ते
सांभाळणं वगैरे. आणि ठिकाण प्रणा पनवेल. यस. सो तुम्हाला माहिती आहे मी एवढ्या वेळा पनवेलवरून गेलो आणि त्यावेळी मनात इच्छा प्रत्येक वेळा येते की बाबा आपलं पनवेलला घर असावं, पनवेलला घर असावं. सो वी आर प्लॅनिंग टू शिफ्ट. ओके, आता नाही, मोस्ट प्रॉब्ली आम्ही जूनमध्ये शिफ्ट करण्याचा प्लॅन करतो, 1 जूनपासून. ओके, आणि आम्ही काही कोणता फ्लॅट विकत नाही घेतो, आम्ही फ्लॅट रेंट आउट करण्याचा प्लॅन करतो इनिशियली. कारण कसं आहे की आम्ही आयुष्यभर वेस्टर्नमध्येच राहिलो आहे, मी काय प्रेरणा काय. ओके, प्रेरणा कांदिवलीला वाढली, मी गोरेगावला वाढलो आणि नंतर मग दहिसरला शिफ्ट झालो, तर आमच्यासाठी किंवा आईपप्पांसाठी पण तो थोडा मोठा चेंज असणार आहे. पण मला असं वाटतं तो चेंज करणं आत्ता आवश्यक झालेलं आहे. आणि याचं जे रिझन आहे ना ते कम्प्लिटली वर्क रिलेटेड आहे आणि गाव रिलेटेड आहे. ओके, सो तुम्हाला तर माहिती आहे आपण राहतो एकदम तळ कोकणात देवगडमध्ये आणि आपली तिकडे कामं पण चालतात, रिअल इस्टेट रिलेटेड, हॉस्पिटॅलिटी रिलेटेड, आपला मालवणचा बंगलो म्हणा, मेडबावचा होमस्टे म्हणा. आणि इथून अपडाऊन करणं कधी कधी खूप हेक्टिक होतं, स्पेशली आपण जेव्हा तिकडून निघतो तेव्हा. आणि पनवेलला आल्यानंतर असं वाटायला लागतं की बाबा ही अशी अख्खीच्या अख्खी मुंबई, नवी मुंबई क्रॉस करून दहिसरला जायचं. आणि शेवटचे ते 2.5-3 तास आहेत ना ट्रॅव्हलिंगमध्ये खूप हेक्टिक होऊन जातात. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता इट्स टाईम टू मूव्ह टू पनवेल. आणि ऑब्व्हियसली त्याचं सेकंड रिझन आहे की कर्जत, कर्जतला आपलं रिसॉर्ट पण आहे आता. ओके, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे पण जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. आणि जसं मी टायटलमध्ये टाकलेलं ते कर्जतमधलं आपलं पहिलं रिसॉर्ट आहे, कारण वी आर प्लॅनिंग टू एक्सपांड. ओके, कारण मला असं वाटतं आता आम्हाला चांगला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आला आहे लास्ट 2 वर्षामध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा, की म्हणजे त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचं इकॉनॉमिक्स बसवावं लागतं, तुम्हाला स्टाफचं कसं मॅनेज करायचं आहे, आणि बुकिंग्स म्हणा, त्याचं मार्केटिंग म्हणा, लहान लहान गोष्टींपासून थोडा थोडा एक्सपिरियन्स आता येतोय. यस यस, आणि आता येतच राहील. ओके, आणि त्याच्यामुळे दॅट्स द रिझन वी आर प्लॅनिंग टू एक्सपांड इन दॅट एरिया बिटवीन मुंबई टू पुणे. ओके, त्याच्यामधला जो सगळा एरिया आहे ना त्याच्यामध्ये आपला हॉस्पिटॅलिटीचा पण आपल्याला बिझनेस वाढवायचा आणि त्याच्याशिवाय रिअल इस्टेटचा पण. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे की दॅट इज आपला एअरपोर्ट येत आहे नवी मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे तो एकदम ग्रोईंग एरिया, एक्सपांडिंग एरिया आणि तिकडे रिअल इस्टेट रिलेटेड खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आपला पण जो क्राऊड आहे कोकणातला तो मोस्टली तिकडे शिफ्ट होतो आहे. ओके, सो दॅट इज रिझन आम्हाला तोच एरिया हे करायचा होता ना. आणि तिकडून जो म्हणजे तुम्हाला माहिती असेल रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात हॉट एरिया म्हणाल तर पुणे आहे सध्या. ओके, म्हणजे मॅक्झिमम जे फ्लॅट सेल होतात ना तर ते पुण्यामध्ये होतात, स्पेशली पिंपरी चिंचवडचा जो एरिया आहे. ओके, म्हणजे आम्ही काही वेळा आम्ही याच्या आधी गेलेलो पिंपरी चिंचवडला व्हिडिओ शूट करायला वगैरे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला. पण अगेन चॅलेंज तेच होतं की अपडाऊन करणं, ते मॅनेज करणं. सो आता कसं आम्ही जर पनवेलला शिफ्ट होतो आहे ना, सो दॅट इज रिझन मग तिकडून ते मार्केट पण हँडल करणं किंवा मुंबई हँडल करणं किंवा आम्ही टाऊनला जरी यायचं असेल तरी अटल सेतूवरून आम्ही पटकन टाऊनला किंवा दादर एरियामध्ये वगैरे येऊ शकतो जो आपला हार्डकोर एरिया आहे कोकणी माणसाचा म्हणा. ओके, किंवा मराठी माणसाचा किंवा सेंट्रल मुंबई म्हणा. ओके, सो तो एरिया ठाणे नवी मुंबई. तर दॅट इज द रिझन पनवेलला आम्ही शिफ्ट होण्याचा प्लॅन करतो आहे. आता ऑलमोस्ट डन आहे, घरी वगैरे पण बोलणं झालेलं आहे. ओके, तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करूया. आणि शेअर करण्याचं अजून एक रिझन म्हणजे वी आर प्लॅनिंग टू शिफ्ट टू करंजडे एरिया. ओके, जर तुम्ही पनवेलमध्ये राहता तुम्हाला तो एरिया माहिती असणार. आणि आम्ही तिथे शिफ्ट होण्याचा प्लॅन करतो आहे कारण अगेन एक्सेसिबिलिटी, आम्हाला नियर बाय हायवे हवा आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथूनच आम्हाला पनवेल रेल्वे स्टेशन पण जवळ आहे, 3-4 किलोमीटरवरती आहे. रिक्षावरून पटकन स्टेशनला गेलो, ट्रेन पकडली तरी ते आम्ही कोकणात जाऊ शकतो, तळ कोकणात. आणि तिथून आम्ही बसने पण जाऊ शकतो. सो रात्री उशिरा पण बसने बसलो तरी सकाळी गावाला पोचलो. ओके, आणि रस्ते आता बेटर होत आहेत, मुंबई गोवा हायवे बेटर होतो आहे, त्यामुळे कारने पण नंतर आत्ता अंतर आय थिंक पनवेलवरून माझं गाव 9 तासावरती आहे, पण नंतर ते 8 तासावरती वगैरे येईल किंवा 7.5 तासावरती पण येईल, मग बेटर होईल. सो बरेच रिझन्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण कधीतरी बोलू. पण जर करंजड एरियामध्ये तुमच्याकडे 2 BHK रेंटआउटसाठी असेल. ओके, तर 3 BHK, हां जास्त मी आता इन्क्वायरी केली तर 3 BHK नाही अवेलेबल आहेत तिथे. ओके, सो हां असेल तर 2 नाही तर 3 BHK. ओके, कारण आम्ही 4 जण आहोत तर त्याच्यामुळे आम्हाला मोठा स्पेस लागणार आहे. ओके, सो दॅट इज द रिझन आम्ही 2 BHK किंवा 3 BHK बघतोय. मला असं वाटतं जास्ती जास्त 2 BHKच्याच ऑफर येत आहेत आता. आणि रेंट इज बिटवीन 12,000 to 15,000 असं म्हणजे तिकडे रेंट आहे. ओके, तर त्याच्यामुळे जर तुमचा पण स्वतःचा एखादा फ्लॅट असेल किंवा तुम्हाला द्यायचा असेल रेंट आउट करायला तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. आपला जो नंबर आहे रिअल इस्टेटचा रिअलिटीज 8850380668. ओके, तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला मेसेज करा आणि आम्ही लवकरच बघायला येऊ. ओके, आणि लवकरात लवकर फायनल पण करू कारण आम्हाला 1 जूनपासून शिफ्ट व्हायचं आहे. सो दॅट वॉज अ बिग अनाउन्समेंट आणि आमच्यासाठी मोठा चेंज असणार आहे तर त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये बोलू. ओके, पण आता जरा उद्या आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहोत मी आणि प्रेरणा, तर कुठे जाणार आहोत तर त्याच्यासाठी आम्हाला सगळी तयारी करायची आहे.
तर त्याच्यामुळे आता पटापट पाहिलं पाहिजे. ओके, सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.